एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर खोत यांनी माघार घेतली असली तरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत। मागील काही दिवसांपासून सुरू असणारे आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ आणि इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे। एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं असल्याचं सांगत एसटी कामगारांचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली। मात्र एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटीचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात एसटी कर्मचारी असा वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ते आंदोलनावर ठाम आहेत असं आपल्या माध्यमातून आम्हाला समजतं। आमची काही कामगार संघटना नाही, आम्ही काही कोणाच्या पावत्या फाडलेल्या नाही। आम्ही त्यांचा सहानुभूती धारक होतो की हा खेड्यापाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदाराचा मुलगा हा कामगार म्हणून तिथं काम करत आहे आणि त्याला पगार कमी मिळत आहे, वेळेत मिळत नाही आणि निश्चितपणाने त्याच्यावर अन्याय होतोय। त्यांनी ते आंदोलन उभा केलं, ते एकटे पडू नये, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सुप्तीला आहोत। या भूमिकेतून आम्ही 16 दिवस त्या ग्राउंडवरती झोपलेलो होतो। जे कोण आमच्यावर संघटनेचे नेते आरोप करत आहेत ते 1 दिवस सुद्धा तिथं मुकामला आलेले नव्हते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।